नमस्कार विशाल जी, नमस्कार। अक्षय जी हरि ओम, संदीप जी नमस्कार। नमस्कार साई प्रसाद, नमस्कार। हरे जी नमस्कार, आर्या नमस्कार, निकिता नमस्कार, स्मिता जी नमस्कार, आर्या जी धन्यवाद, निकिता हाय, हर्षद नमस्कार, सचिन नमो नमः, श्रीपाद नमस्कार, सुशांत नमस्कार, प्रशांत जी नमस्कार, अमोल नमस्कार, हर्षद नमस्कार, स्वाति जी नमस्कार, विजय नमस्कार, आर्या जय भीम सर नमस्कार, विक्रांत महाजन, शंतनु कुमार, आनंद वैद्य, संदीप पेंडुलकर नमस्कार, अभिजीत नमस्कार, दीप्ति नमस्कार, अभिराम भटकमकर नमस्कार, मोहन भोसले नमस्कार, रामकृष्ण नमस्कार, प्रदीप जी नमस्कार, विक्रांत जी नमस्कार। हाँ, तर बरेच जण आलेले आहेत। किरण जी नमस्कार, रवींद्र ओंकार नमस्कार, कल्याणी तांबोळी देशपांडे नमस्कार, दीपाताई नमस्कार, श्वेता नमस्कार, प्रज्ञा नमस्कार, स्वरूप श्रीरंग जोशी नमस्कार, नीलकंठ नमस्कार, प्रतीक नमस्कार, सचिन नमस्कार, मनाली शेठ नमस्कार, हरीशजी भागवत। आज विषय काय आहे सांगतो तुम्हाला, जरा येऊ दे सगळ्यांना। नमस्कार संजय जी, नमस्कार गौरी, नमस्कार संदीप जी, नमस्कार दशरथ भुजबळ, नमस्कार दिलीप घोडेकर, नमस्कार सोनाली, नमस्कार श्याम पुंडे जी, नमस्कार रोहित जी, नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार। एक 2 मिनिटं सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला लागणार नाही, महाराष्ट्रातले जे तमाम रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा विशेष FBचा म्हणजे FB लाईव्ह मी शक्यतो करत नाही कारण मला येत नाही, पण त्यांच्यासाठी विशेष करून, कारण आज तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रात उत्तम कलावंतांची गरज आहे, दिग्दर्शकांची गरज आहे, लेखकांची गरज आहे, कलाकारांची गरज आहे, टेक्निकल टीमची गरज आहे, कारण आज इतकं अवाढव्य प्रसार झालेला आहे तर सर्वच ठिकाणी चांगल्या कलाकारांची अतिशय गरज आहे। परांजपे सर टोकियो दौरा करा, आलोच। विक्रांतजी नमस्कार, केदार कुंटे नमस्कार, राधिका जी नमस्कार, सागर जी नमस्कार, प्रसाद नमस्कार, मंदार जोशी खूप दिवसांनी आला लाईनवर, आम्ही येतच नाही, फार कमी येतो, सागरजी नमस्कार, प्रसाद भोपटकर नमस्कार, कविताजी नमस्कार, राजेंद्रजी नमस्कार, विजय पवार नमस्कार, विक्रांत महाजन नमस्कार, मनीष शुक्लाजी नमस्कार, आता मी बोलायला सुरुवात करतो, बोलायला म्हणजे गप्पा मारायला सुरुवात करतो। मुळात मी इथे कशासाठी आलो, आज लाईव्ह कशासाठी आलो, तर ज्या मराठी रंगभूमीने आज मला इथवर आणून ठेवलेलं आहे, मला थोडंफार यश आणि तुमचं प्रेम मिळवून देण्याची जी कृपा केलेली आहे
त्या मराठी रंगभूमीचा मोठा एक सोहळा आपण साजरा करतोय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही अग्रगण्य संस्था आहे, त्याचं ह्या वर्षी 100वं नाट्य संमेलन आहे. आणि नुसतं नाट्य संमेलन नाही आहे बरं का, म्हणजे या जमा गप्पा मारा, 3 दिवसाचं 2 दिवसाचं नाट्य संमेलन करा आणि पुढचं आपलं काम सुरू करा असं नाही आहे. तर ते तर आहेच, म्हणजे नाट्य संमेलन असणारच आहे, पण त्यासाठी मुळात मराठी नाटक किंवा मराठी वाहिन्यांवर काम करण्यासाठी जी उत्तम कलाकारांची गरज आहे, बरं कलाकार म्हणलं फक्त अभिनेते नाही आले बरं का, अभिनेते आणि अभिनेत्री नाही आल्या, तर सगळेच आले, म्हणजे रायटर आले, डिरेक्टर आले, टेक्निकल स्टाफ आला, ही सगळ्या मंडळींची अतिशय गरज आहे चांगल्या कलाकार मिळण्याची. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी मिळून, आमची नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ आणि आमचे विश्वस्त, आम्ही सगळ्यांनी मिळून एक मोठी उडी घेण्याची ठरवलं आहे आणि त्यात मला असं वाटतं आम्ही यश मिळवू. आणि ती उडी अशी आहे की आपली नाट्य संमेलन तर होणारच आहे, 5 तारखेला आपला संध्याकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडाला पुण्यात आपला शुभारंभ आहे, त्यानंतर 6 आणि 7ला पिंपरी चिंचवडला त्याचं उद्घाटन आहे, आणि त्यानंतर जे सुरू होणार आहे ते जास्त इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग अशासाठी की नॉर्मली कसं होतं, कुठलंही नाट्य संमेलन एका ठिकाणी होतं बरोबर आहे, यावेळी आपण काय करतो आहे, यावेळी आपण विभागीय संमेलनं पण करतो आहे, म्हणजे अगदी थेट तुमच्या गावात ते संमेलन व्हायला पाहिजे आणि त्या योगे त्या त्या ठिकाणी किंवा त्याच्या आजूबाजूच्या सेंटर्सच्या ठिकाणी जी काही स्थानिक कलावंत आहेत त्या स्थानिक कलावंतांनासुद्धा संधी मिळणं गरजेचं आहे. तर आपलं 5, 6, 7 5ला पुण्याला आपलं उद्घाटन झालं, 6 आणि 7ला 5 ला शुभारंभ झाला, 6 आणि 7ला उद्घाटन झाल्यानंतर आपण सोलापुरात जातो आहे. सोलापूरला विभागीय संमेलन आहे आपलं 27 आणि 28 जानेवारीला. म्हणजे सोलापूरच्या आजूबाजूला जे काय आहे, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, हे सगळे भाग त्या सोलापूरच्या नाट्य संमेलनात भाग घेऊ शकतात. म्हणजे स्थानिक कलावंतांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 27-28 जानेवारी झाल्यानंतर आपण जातो आहे बीडला. मराठवाड्यात तुम्हाला माहिती असेल, मराठवाड्यात मी किती प्रेमाने जातो, या वर्षातून नाही म्हटलं तरी 4 वेळा मी मराठवाड्यात फेरी मारतो माझ्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने. तर यावेळी आपण बीड सेंटरला 2, 3, 4 फेब्रुवारीला आपण कार्यक्रम करतो आहे. म्हणजे बीडच्या आजूबाजूला जेवढी काही सेंटर्स आहेत त्या सगळ्या तिकडच्या रसिकांनी आणि रंगकर्मींनी त्या बीडच्या संमेलनात भाग घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण जातो आहे लातूरला. लातूरला 10 आणि 11 फेब्रुवारीला आहे, तिथे पण तसंच आहे. आजूबाजूची जी काही सेंटर्स आहेत, उस्मानाबाद आहे, उस्मानला आपण आमचे विशाल शिंगाडे आहेत, तेही त्यांचा मोठा सहभाग असणार आहे तिथे. 16, 17, 18 फेब्रुवारी जातो आहे आपण नगरला. नगरमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात एकांकिका स्पर्धा, विविध स्पर्धा, म्हणजे स्पर्धा या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होतच असतात, पण आता त्याला एक छान स्वरूप देण्याचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रयत्न आहे. नगर 16, 17, 18 फेब्रुवारी झाल्यानंतर आपण जातो आहे नागपूरला. नागपूरला आपण 23 आणि 24 फेब्रुवारीला आहोत, ओके. आणि नागपूरच्या जवळपास जी काही सेंटर्स आहेत, म्हणजे चंद्रपूर आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, ही सगळी सेंटर्स त्या नागपूर सेंटरमध्ये इन्क्लूड होणार आहेत. नागपूरनंतर आपण येतो आहे मुंबईत. मुंबईत आपण 19, 20, 21 एप्रिलला करतो आहे आणि त्यानंतर समारोप आपला होणार आहे तो रत्नागिरीत होणार आहे. तर असा हा भरगच्च कार्यक्रम आहे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या 100व्या, म्हणजे 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे हा कार्यक्रम आहे. पर हे इथे संपत नाही आहे बरं का, म्हणजे तुम्हाला वाटेल इथे संपत आहे तर तसं नाही आहे. आपण महाराष्ट्रातल्या 22 ठिकाणी जागर करतो आहे. जागर म्हणजे काय, या जागरमध्ये आपण 6 विविध स्पर्धा घेतो आहे. आता एकांकिका स्पर्धा आहेत, एकपात्री आहे, नाट्यछटा आहे, बालनाट्य आहे, नाट्यसंगीत आहे. तर ह्याच्यात नाविन्य काय आहे, तर नाविन्य एवढंच आहे की एका छत्राखाली या सर्व 6 एकांकिका या 6 स्पर्धा आहेत त्या आपण करणार आहोत, ओके. आता त्याचे रूट तुम्हाला सांगतो. 22 ठिकाणी ह्या स्पर्धा आहेत बरं का, ह्या स्पर्धा आहेत, ते झालं ते विभागीय संमेलन आहे. आता ह्या 22 ठिकाणी आपण स्पर्धा घेणार आहोत. पहिलं आपलं रत्नागिरी केंद्र आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, पुणे उपनगर आहे आणि नाशिक आहे,
ओके म्हणजे ही एक लाईन आहे, कारण आपल्याला ते डिवाईड करायला लागतं ना. आणि आपले सर्व जे परीक्षक आहेत ते मुंबईतून जाणार आहेत, त्यामुळे त्यांना एक 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 ग्रुप दिलेला आहे. परत एकदा सांगतो, आपले जी जागर जो आहे तो पहिला ग्रुप जो आहे तो रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, पुणे उपनगर, पुणे आणि पुणे उपनगर आणि नाशिक अशी सेंटर्स आहेत. तर ह्या सेंटर्सवर एकक स्पर्धा होणार आहेत, एकपात्री होणार आहे, नाट्यछटा होणार आहे, बालनाट्य होणार आहे आणि नाट्यसंगीत होणार आहे. अशा सहा प्रकारच्या सहा विविध स्पर्धा आहेत. त्यानंतर दुसरा आपला जो मार्ग आहे, मी आज कागद घेऊनच बसलो आहे, दुसरा आपला जो मार्ग आहे तो आहे जळगाव. जळगाव, त्यानंतर धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली एकत्र आहे, लातूर, उस्मानाबाद एकत्र आहे, औरंगाबाद, जालना एकत्र आहे. या ठिकाणी परत तशा स्पर्धा होणार आहेत. हां, आणि आपला तिसरा आणि शेवटचा जो रूट आहे तो आहे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई. आता या सगळ्या तुम्हाला हे जी सेंटर्स आहेत किंवा ही सगळी माहिती आहे ती तुम्हाला आपल्याला तुमच्या वेबसाईटवर म्हणजे आमच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेलच. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.natyaparishad.org. परत एकदा सांगतो, www.natyaparishad.org. त्याच्यावर गेलात तर तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. आता असं होतं काय की एकांकिका स्पर्धेत मी भाग घेतला, आता पुढे काय असा एक प्रश्न येतो. म्हणजे मी सुद्धा जेव्हा स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होतो तेव्हा, आता मी 5 वर्ष 7 वर्ष मी पॅरल थिएटर केलं, पण त्यानंतर पुढे काय असा एक प्रश्न निर्माण होतो. तर आपल्याला यावेळी आम्ही काय केलेलं आहे, यावेळी काय केलं आहे की नुसती एकांकिका स्पर्धा झाली की विषय संपला असं नाही आहे. तर एकांकिका स्पर्धा झाल्यानंतर साधारणपणे आमच्या अपेक्षेप्रमाणे शेवटची म्हणजे अंतिम फेरी जी आहे ते अंतिम फेरीत आमच्या 9 एकांकिका येणार आहेत. म्हणजे आम्ही जो हिशोब केला आहे त्यानुसार आम्ही 9 एकांकिका येणार आहेत. आणि या 9 एकांकिकेतल्या सर्व कलाकारांशी दिग्दर्शकांना आम्ही विनंती केली की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जा, त्या पूर्ण टीमबरोबर बोला, त्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांचं काय चुकते ते त्यांना सांगा, काय करायला हवं ते त्यांना सांगा. असं 1-4 दिवसाचं तुमचं सेशन घडणार आहे जी अंतिम फेरीत एकांकिका पोहोचणार आहे. बरोबर आहे? म्हणजे उदाहरणार्थ कोणकोण येऊ शकतं किंवा कोणकोण येणार आहेत, तर चंद्रकांत कुलकर्णी आहेत, विजय केंकरे आहेत, राजेश देशपांडे आहेत, मंगेश कदम आहेत, कुमार सोनी आहेत, अद्वैत दादरकर आहेत, सचिन गोस्वामी म्हणजे हास्य जत्रेवाले त्याचे डायरेक्टर, प्राजक्त देशमुख आहेत ज्यांनी देवबाभळी केलं, संतोष पवार आहेत, असे आपले 9 दिग्दर्शक आहेत ज्यांना परिषदेने विनंती केली आणि त्यांनी ती आनंदाने मान्य केली. त्यामुळे परिषदेतर्फे मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आता प्रत्येक एकांकिकाला एक एक दिग्दर्शक आपण देणार आहोत. म्हणजे इकडचा आपण मेंटॉर आपण म्हणू त्यांना, मेंटॉर. त्या दिग्दर्शकाचं नाव तसं दिग्दर्शकाचं नाव बदलणार नाही आहे, पण मेंटॉर मिळाल्यामुळे एक दिग्दर्शकाला, त्यातल्या टेक्निकल टीमला, त्यातल्या कलाकारांना एक वेगळी स्फूर्ती मिळेल, आपलं काय चुकतं हे त्यांना कळेल. आणि त्यानंतर जेव्हा ही अंतिम फेरी मुंबईत होणार आहे, मुंबईत होणाऱ्या फेरीला वेगळे परीक्षक असणार आहेत. आता त्यातही एक गंमत अशी आहे की केवळ या स्पर्धेसाठी ज्यांनी नवीन एकांकिका लिहिलेली आहे, लक्षात घ्या हां, म्हणजे लेखकांसाठी हे आव्हान आहे किंवा लेखकांसाठी एक संधी आहे असं आपण म्हणूया. या स्पर्धेमध्ये जी नवीन एकांकिका असेल, जी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सादर होती आहे, आणि ह्या एकांकिकेला जर पहिलं बक्षीस मिळालं अंतिम फेरीत, तर त्या एकांकिकेला आपण 2 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बक्षीसं भरपूर आहेत, म्हणजे अगदी प्राथमिक फेरीपासून शेवटपर्यंत सगळ्यांची बक्षीस आहेत, बक्षीसं असणार आहेत. पण कसं आहे की आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणं गरजेचं आहे असं प्रत्येकालाच वाटतं. मलाही वाटतं की आपण, मी जेव्हा 30 दिवस एखाद्या व्यावसायिक नाटकाची तालीम करतो ना, तेव्हा मलाही असं वाटतं की नाटकाचे किमान 200-300 प्रयोग व्हावेत. आपण 30 दिवस तालीम करतो आहे. तसेच माझे जे महाराष्ट्रातले तमाम रंगकर्मी आहेत त्यांनाही असं वाटणं साहजिक आहे की आता आम्ही 20 दिवस तालीम करणार, 22 दिवस तालीम करणार, तर आपल्यालाही काहीतरी त्यातून आउटपुट मिळायला पाहिजे. अगदी पैसेच मिळायला पाहिजे, बक्षीस मिळायला पाहिजे असं काही नाही, पण पुढे जाण्याची संधी मिळायला पाहिजे. तर पुढे जाण्याची संधी कशी मिळणार आहे? अंतिम फेरीत जे काही येणार आहेत, म्हणजे 9 एकांकिका आहेत, 9 बालनाट्य आहेत, 9 नाट्यछटा आहेत, 9 एकपात्री आहेत, ह्याची संपूर्ण शेवटची फेरी जी आहे ती मुंबईत होणार आहे. आणि त्यावेळी
मराठी नाटक इंडस्ट्रीतले मराठी तुमच्या टी व्ही चॅनल्सचे सगळे महत्त्वाचे डिरेक्टर प्रोड्युसर्स हे सगळे हजर राहणार आहेत. परिषदेने सगळ्यांना वैयक्तिक विनंती केलेली आहे की या अंतिम फेरीसाठी तुम्ही प्रत्यक्ष हजर राहा, आणि त्या अंतिम फेरीत जी मंडळी तुम्हाला वाटतील की नाही यार इसमें दम है त्या मंडळी तुम्ही उचला आणि तुमच्याबरोबर घेऊन जा. तर त्यासाठी आपली मेहनत महत्त्वाची, आपली मेहनत घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तमाम रंगकर्मींना नाट्यसंगीतपदसुद्धा आहे, नाट्यसंगीतपदसुद्धा आहे, कारण तो आपला अविभाज्य घटक आहे. मराठी रंगभूमीचा नाट्यसंगीतपद हे अविभाज्य घटक आहे, त्यामुळे नाट्यसंगीतपदसुद्धा आहे, तीही स्पर्धा आहे, त्या स्पर्धेसाठी उत्तम परीक्षक आहेत. आणि ह्या सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर, ह्या स्पर्धेतून जो एक नंबर आहे म्हणजे पहिला नंबर, पहिल्या नंबरचं बालनाट्य, पहिल्या संगीत नाट्यपद, हे जे सगळे पहिल्या नंबरचं आहेत, त्यांचा आपण एक 2-2.5 तासाचा छान कार्यक्रम करणार आहोत. आणि तो कार्यक्रम आपण जास्तीत जास्त ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बरोबर आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगून झालेल्या आहेत. www.नाट्यपरिषद.org ह्या साईटवर लगेच जायचं आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. 31 डिसेंबरच्या पुढे कुठल्याही परिस्थितीत आपण जास्ती आपण काय तारीख बदलू शकत नाही. 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. आज 26 तारीख आहे, त्यामुळे पटापट तुम्ही त्या साईटवर जा आणि तुम्हाला जो आवडतो भाग त्या भागात तुम्ही स्पर्धेत तुम्ही भाग घेऊ शकता जागरसाठी. असा संपूर्ण साधारणपणे 5 महिन्याचा आपला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100 नाट्यसंमेलनाचा हा एक आराखडा आहे. हा आराखडा थोडा मागे पुढे होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 22 सेंटर्स आपण आज आपण धरलेली आहेत. समजा एखाद्या सेंटरला कमी आले स्पर्धक, तर ते जे सेंटर ते दुसऱ्या सेंटरला जोडलं जाईल. पण त्याचं आपल्याला माहिती आपल्याला 3 जानेवारीनंतर मिळेल, कारण 31 डिसेंबरला एकदा हे सगळं तुमचे अर्ज स्वीकारण्याची तारीख संपली की त्यानंतर त्याची छाननी होऊन त्यानंतर कळेल आपल्याला की एक्झॅक्ट कुठल्या सेंटरला आपल्याला किती अर्ज आले. त्यामुळे आता मी जरा हे वाचतो आणि कोणाचं काही माझं नाव घ्या. मी अप्पासाहेब भाताळे आहे पंढरपूरहून. नमस्कार पंढरपूर. नमस्कार पंढरपूरला तुम्हाला खोटं वाटेल. पंढरपूरचा माझा एक किस्सा आहे बरं का. लेखोरी उदंड झाली हे नाटक मी जेव्हा करत होतो तेव्हा त्या नाटकाचा पंढरपुरात माझा प्रयोग होता. आणि पंढरपूरला पूर्वी शाळेत आम्ही प्रयोग करायचो आणि त्या शाळेला असं स्टेज आणि बाजूला कॉरिडॉर असतो ना शाळेचा, तसा तो कॉरिडॉर होता. आणि आमची 9:30 प्रयोग 9:30 पहिली वेळ झाला. प्रयोग सुरू झाला. दुसरी पाऊस सुरू झाला. असं करत करत आमचा